सावनेर इथं ऑल इंडिया लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडिया लियाईफी या संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी केंद्र सरकार आणि LIC प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी LIC स्थापना दिनी म्हणजेच गुरुवार 1 सप्टेंबर पासून विमा प्रतिनिधींचे विविध मागण्यांसंदर्भात सावनेर येथील LIC कार्यालयासमोर देशव्यापी असहकार आंदोलन सुरू आहे। अजूनही मागण्या मान्य न झाल्यानं दिवसेंदिवस आंदोलन तीव्र होत असून आज शुक्रवार 30 सप्टेंबर सावनेर LIC कार्यालयासमोर अभिकर्ता मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आंदोलन करतायत। आंदोलनाला यशस्वी करण्याच्या हेतूनं येथील लियाईफी संघटनेचे अध्यक्ष धनराज निकोसे यांच्या मार्गदर्शनाखाली LIC कार्यालयासमोर शेकडो अभिकर्त्यांनी असहकार आंदोलनात सहभाग घेतलाय। आमच्या मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन असंच सुरू ठेवून आपल्या हक्क अधिकारांसाठी आमचा संघर्ष सुरूच राहील असं संघटनेचे अध्यक्ष धनराज निकोसे यांनी सांगितलंय। याप्रसंगी उपस्थित विमा प्रतिनिधींना वरिष्ठ अभिकर्ता माधव महल्ले, सेवक ढोले, शरद भेलकर, गणेश चौधरी यांनी मार्गदर्शन केलं। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा याप्रसंगी लियाईफी सावनेर शाखेचे अध्यक्ष धनराज निकोसे यांनी दिलाय। या प्रसंगी पारेश्वर निंबाळकर, विष्णू डाखरे, सोनल बागडे, किशोर गणवीर, प्रशांत गजभिये धरना आंदोलन याच्यासाठी की आमचे जे मागणे आहेत म्हणजे GST कमी व्हायला पाहिजे, जे लोनचे व्याज आहे कमी व्हायला पाहिजे, आम्हाला ग्रॅज्युटी मिळायला पाहिजे, PF मिळायला पाहिजे, त्यानुसार जो मेडिक्लेम आहे तो आमचा कमी पैशाचा आहे तो वाढवायला पाहिजे, अशा विविध मागण्यांसाठी आमचे आंदोलन रचत आहोत। आणि जेव्हापर्यंत मॅनेजमेंट आमच्या या मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत। जसं IRDA आमच्यावर आज एक मान्यवर सुरी आणली आहे, तलवार आणली आहे, आमचं कमिशन कमी करण्याच्या वेतन लागली आहे, दिवसेंदिवस महागाई वाढत आहे आणि सगळ्या वस्तूचे भाव वाढत आहे, परंतु IRDA आमचं कमिशन कमी करण्याचा डाव रचला आहे, याच्यासाठी आमचं आंदोलन सुरू। आपण मागच्या वेळेसही अशाच पद्धतीने एक विषय घेतला होता, या बद्दलचा काय परिणाम झाला शासनावर या तुमच्या? दर आमचं हे आंदोलन 3 महिने सुरू राहणार आहे, जो मॅनेजमेंटवर खूप असा प्रभाव पडला, कारण की जे LIC जे अमाऊंट येणार आहे ती अमाऊंट कमी झाली, LIC ज्या पॉलिसी जाणार होत्या एजंटकडून त्या कमी झाल्या, त्यामुळे मॅनेजमेंटला थोडा खूप धक्का बसला। धक्का कोणाला बसला? आधी शेकडो अभिकर्त्यांनी उपस्थिती लावली। युवराज मेश्राम, स्टार महाराष्ट्र न्यूज, नागपूर।